आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते काय काय झालं, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा फोन येणार होता ना, तर मला वाटलं तिथाच फोन आहे, तर म्हणून मी असं काहीतरी वेड्यासारखं बडबडत सुटलो. एक्स्ट्रीमली सॉरी, हा एक्स्ट्रीमली सॉरी, मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे. नाही नाही काय हरकत नाही. बरं मी काय म्हणत होतो, माझं काम होतं छोटस, मला ना तुझी हेल्प हवी रे. काय कसली मदत? ऍक्च्युली काय आहे, तू त्या दिवशी आमच्या घरी आला होतास बघ, फोटो काढले. मला ना ऍक्च्युली त्या मोठ्या येतात ना, काय 4x6 ना, हा त्या 4x6 च्या कॉपीज जरा मला पाठवशील का कुरिअर? हा पाठवतो. म्हणजे मी काय करतो, मी स्वतः तुम्हाला द्यायला येतो, म्हणजे क्वालिटी कॉम्प्रेस होणार नाही. अरे थँक्यू यार, मी करत थँक्यू. हा ओके ओके चालेल, पाठवतो. हा चला ठेवतो आता. एक मिनिट एक मिनिट अबीर, तू नेहमी कॉलिंग साठी हाच मोबाईल वापरतोस ना? हो. नाही मग आता मी फोन केला तुला, नंबर होऊन मी कळलं नाही कोणाचा फोन येते. हा हा ऍक्च्युली तुमचं अगदी करेक्ट आहे, मला कळायला हवं होतं. पण झालं काय, मी ना बाजूला लॅपटॉपवर फोटोज एडिट करत बसलेलो ना, तर मग माझी मैत्रीण मला म्हणाली मी फोन करणार आहे तुम्हाला. म्हटलं ना आता मैत्रिणीचा फोन येणार होता जवळचा, तर ती बोलली फोन करते म्हणून लगेच, आणि मी आपलं एडिट करतोय फोटोज, आणि फोन आला पटकन. आता मला हेच वाटणार ना की मैत्रिणीचा फोन आहे, तर मी पटकन तो उचलला. तर मला वाटलं माझ्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आहे म्हणून बघितलं नाही मी फोन, कळलं का? म्हणून तसं झालं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मला काय राग नाही आला. काय ना तुझ्या फोनवरती असे रॉंग नंबर वगैरे येत नाही ना, हे नशीब आहे तुझं बाबा. आमच्याकडे म्हणजे इतका त्रास झालाय, सतत रॉंग नंबर येत असतात, ब्लँक कॉल्स येत असतात. पण आता आम्ही ना कॉलर आयडी लावून घेतला. हा ते काय कोणी सतवायला फोन केला, त्याचा नंबर आम्हाला मिळेल, आम्ही त्याचा पत्ता शोधू, त्याला अद्दल करू. हा बरोबर ना? हा हा बरोबर, मस्त काम केलं तुम्ही खूप. हे कॉलर आयडी वगैरे ना आपल्याला कसं कोणी त्रास देऊ शकत नाही ना, हे छान काम केलं तुम्ही. ठीक आहे चालेल, मी ठेवू का आता? मी ठेवतो आणि ते फोटोज तुम्हाला पोहोचवतो. हा तुमच्या मी स्वतः घेऊन येतो, चालेल? बरं हरकत नाही, तू कामात अशी. चला मग बाय, ठेवू. येस चलो बाय बाय बाय. कॉलर आय डी लाडू, तिथे थांबशील ना? आई अंघोळ करून येईन. हा पटकन ये, हा इथे थांबशील. सासूबाई बाई कळलं मला अंघोळ जायचं ना तुला, जा ऐकलं मी, म्हणजे तुझ्या बाळाला मी सांभाळायचं ना, कळलं ना बाई, जा ना मग. नाही तसं नाही, मी हवं तर नंतर जाईन अंघोळीला, चालेल. तू म्हणजे ना डोक्याला ताप आहेस बाई नुसता, म्हणलं तुला आता मी जा अंघोळीला म्हणून, आणि लवकर ये हा अंघोळ करून, स्वयंपाक करायचा आहे मला, भूक लागली आहे, जा आता पटकन. हो पण बाळाकडे बघायला. अगं बाई तुला म्हटलं ना मी आहे इथे, काय मोठं सोन्याचं बाळ लागून गेलंय तुझं, कोणी चोरून नेईल बाई, जा ना तू. जाते खेळ आता, येते तुझी आई 5 मिनिटात. बघतो काय माझ्याकडे? हसतो काय? आणि आजी काय जोकर आहे का रे?
हा आजीशी खेळायचंय आला मोठा आजीशी खेळायचंय हो इथं बसू आता वाढत चाललं बाई तुझं इथं बसायचं बसा आशाला तर बाई बसा आता काय ऑर्डर तुमची पुढची काय उचलूनच घ्यायचं मांडीवर घ्यायचं ऐकायचं बाई तुमचं कुठे नि राहायचं बर हे काय माझं मुला बाबा रे हात पकडलं माझा हात पकडला काय पाहिजे राजा सोनिया आणि काय करायचं काय करायचं आजीशी खेळायचं आजी आवडली खूप आवडली आजी आजी चांगली ते राजा तुझी आजी चांगली आहे तुझी आई आहे ना आई ती बदनाम करते मला मोठा झाला ना राजा मोठा झालास ना की ही माझी बाजू घ्यायची आणि बाबांसारखं व्हायचं बाबांसारखं आईसारखं नाही व्हायचं बाई तुझ्या आईने आवडत मला अजिबात अजिबात आवडत नाही ती माझ्या विरुद्ध काही पण बोलली ना तू माझ्या बाजूने उभं राहायचं हो आई गाई काय काय चाललंय तुझ काय चाललंय काय चाललंय तेव्हा तू कोणाला मांडीवर घेतलंय कोणाला मांडीवर घेतलं दिसत नाही तुला आणि तुला काय त्रास आहे तुला दीपक आहे आपल्या घरी कशाला उगाच नाही नाही आज आमच्या लाडूला त्याचा काका आंघोळ घालणार आहे ओके नी बाबू लढायचं नाही चला चला आकाश चला मध्ये मध्ये येऊ नकोस ना फोटो काढतोय मी सॉरी 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 साबण लावूया हे बाळासाठी ना हे असे 5-50 रुपयाचे साबण वापरायचे ना जपान मध्ये कसं बॉडी शॅम्पू वापरतात हा ते मस्त असत त्याच्याने काय बाळाला त्रास होत नाही हा साबण आहे ना हा डोळ्यात गेला की मग बाळ रडतं वगैरे म्हणून मला जापान आवडतं जास्त आज तरी मोबाईलला लक्ष काढ आणि मला जरा मदत कर बाई पाळणा सजवायला एक आता गुड्डे काय ती तिथली फुलं घेऊन ये ती पण लावूया ना पाळण्याला छान दिसेल ना अरे ठेव ना बाळा इथ आणि ऐक उड्डे ते घेऊन ये ना काय तिथे त्याला काय म्हणता तुम्ही ते झगमग झगमग ते घेऊन ये ना ते पाळण्याला लावूया आपण दर लाव हा झालं का अजून काही आणायचंय पाणी आणते का जरा मला पाणी आण ना बाई प्यायला तहान लागली ना मला बघ कस छान दिसतंय दर हाय ग चला झालं लाडूची आंघोळ झाली हो दर आई सगळी काम काय मला एकटीलाच सांगणार आहेस त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे तिच्या आईला पण सांग ना थोडस काम का तिला महाराणी सारखं बसून ठेवणार ओवी अगं बाई किती वेळ हा माळाला थंडी लागेल ना काय चाललंय एवढा वेळ हो झाली झाली अंघोळ आता अंगा पुसते आणि तयार
चला आटपा पटापट, गुरुजी याची वेळ झाली आहे. आई माझी काम राहिली ताण. चल आता एकेकीनी बाळाला ओवाळा. या ताई या. तुम्ही इकडे. कोण आहे? आत्या आहे ना? ठेवून दे. ओबी आता बाळाला पाळण्यात घाल. झालंय सगळ्यांचं ओवाळू. चला पाण्यात बसायचं. बर गुरुजी आता काय करायचं? बरं चला आता आपण बाळाचं नामकरण सोहळा सुरू करूया. ते समीर पाल्यांचं घर आहे का? हो. आपण कोण? मी फोटोग्राफर. तुम्हाला कोणी बोलवलंय? दादा अहो मी बोलवलंय त्याला. काय करत होती? का म्हणजे आपल्या घरामध्ये इतकं मोठं फंक्शन आहे, तुमच्या मुलाचा वारसा आहे, फोटो काढायला नको? फोटो हवेत ना दादा? काय होवी हवेत ना फोटो? कसं असतं दादा, आजचे फोटोज उद्याच्या मेमरी. आता तुम्ही छान फोटो काढणार, अल्बम बनवणार, मग पुढे आपल्या बाळाला दाखवणार मोठं झाल्यावर कि बघ बघ तुझ्या बारशाला किती खर्च केला होता, त्यालाही बरं वाटेल ना. नाही आता तुम्हाला असं वाटत असेल की फोटो आपण मोबाईल मध्ये पण काढू शकतो, पण कसं आहे माहितीये का, मोबाईल मध्ये आपण फोटो काढले मोबाईलच चोरीला गेल्याचं जातो की नाही, आणि मोबाईल चोरीला गेला तर सगळ्या आठवणी चोरीला जातात. आणि समजा उद्या आपल्या आई देवाघरी गेल्या. अहो आई, आई व्हायला काही होऊ शकत ना, मग तेव्हा आपल्याकडे एक छानसा फोटो असायला हवा ना, बाळाला दाखवू शकतो की बघ रे बाबा अशी दिसायची तुझी आजी, हो की नाही? म्हणून मागवलंय. ठीक आहे. समीर महालेचा घर आहे का? हो. आपण? मी बिर्याणी घेऊन आलोय. आम्ही कसले ऑर्डर भेटत नाही, आम्ही ते सांगितलं काय? आई हा ते बरोबर पत्त्यावर आले. अहो मी बोलावलो त्यांना. म्हणजे? म्हणजे काय, आता आपल्या घरामध्ये एवढं मोठं फंक्शन आहे, एवढी लोक जपली आहेत, भूक लागणार नाही त्यांना, मग त्यांना जेवायला काही नको, म्हणून बोलावलं बिर्याणी वाल्याला. संपत दादा मी सगळ्यांसाठी करणारच होते, तुम्ही कशाला मागवलं? काय होवी याला काय अर्थ आहे? अरे तुझ्या मुलाचा बारसा आहे, तू कसं सजून दजून बसायला हवंस नाही का? आता स्वतःच्या मुलाच्या बारशामध्ये घाबरलेल्या चेहऱ्याने फोटो काढशील तर कसं दिसेल ते मला सांग. आम्ही केला असत ना. तू शांत रा, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी फार आनंदाचा, उगाच वाद घालून तू वातावरण खराब नको कर. मी बघतो ना. चल किती झालं बिल याचं दादा? या ना, आत या ना, ते तिकडे ठेवा. आता नामकरण सोहळ्याला सुरुवात करायची का? हा हा.
तुमच्यापैकी बाळाचं नाव कोणी ठरवलं आहे का? मी ठरवलं ना बाई. आई एक मिनिट थांबा थांबा गुरुजी. दादा अरे सरंड ऐकून घे. मला वाटलं तू डायरेक्ट अंगावर येतोस ना. ऐक मी हेच बोलतोय, शांतपणे बोलतो. काय प्रॉब्लेम? अरे वेदाचं सासर आहे. ऐकून आधी मग मार ना बाबा. ऐक ना, हे वेदाचं सासर आहे. इथं आरडाओरड झाला, कोणी बाहेर आलं तर काय झालं? मिनिटं कोणी आलं आपल्याला असं बघितलं काय बोलणार असतो? मी प्रामाणिक आहे. मी माझ्या आणि वेदाबद्दल काहीच सांगितलं नाहीये. ऐक माझं, नको काय. अरे आरडाओरड झाली तर काय करशील? काय आज मी फक्त मारणार नाही. आज तुला कायमच तोडून टाकणार. म्हणजे तुझी इथे यायची हिंमतच नाही झाली. अरे हिंमतच नाही झाली. वाट लागली तुला बोलत होत. तुला एकदाच सांगितलं होतं, तुमच्या वेदाच्या लाईफ मध्ये हिंमत करायची नाही. अरे हो ना बाबा हो, खरं तर ओरडून ओरडून सांगशील सगळ्यांना आपली मैत्री किती येते. अरे बापरे जिगरी दोस्त आहे माझा. ऐक काय तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल. काय झालं? अरे बाबा ते गैरसमज होईल त्यांना वाटेल आपण भांडतोय की काय. खूप जुना मित्र आहे माझा. बरे ते सांगू तरी दे ना बाबा एकदा. बरेच दिवस आम्ही काय भेटलो नव्हतो ना. मी म्हटलं तुम्हाला मी गेलेलो जंगलात ते नेचर फोटोग्राफी याला कळवलंच नाही. माझ्या मोबाईल वगैरे तिकडे रेंज नसायची ना. हा वैतागला माझ्यावर. तू प्रत्येक डिसिजन मला सांगून घेतो. हे डिसिजन हो ना, किती गंमत क्वेश्चन. प्रत्येक डिसिजन मला सांगून घेतो. आता हे कसं नाही घेतलं म्हणून मग तो रागावलाय. तू आपली मैत्री सांगणार ना? आपली मैत्री हे वेदाचे मिस्टर तू ओळखत असेल ना. अरे हो ऋषी ना, असा लय चांगला मित्र आहे. हा लय चांगला मित्र आहे. नेहमी मला विचारतो, नेहमी यावेळी विचारतो. यावेळी विचारायचं राहिलं. मी स्वतःच करतो, स्वतःच करतो. सॉरी सॉरी, काय स्वतःच नुकसान करून घेतो रे. एकदा सांगितलं कळत नाही याला. अरे बस बाबा, आपलं प्रेम कळलं आता. म्हणजे आता कोणी बघितलं तर कोणाला उठून बापरे काय भांडतोय काय भांडतोय. एवढा इमोशनल होतो ना, पटकन असा एक्सप्रेस होतो एकदम पटकन. काय बघितलं हे असं असं असतं याचं. सॉरी सॉरी, यापुढे नाही होणार असं काही. तुला जे जे काय असेल तुला मी विचारून करत जाईन. मी शब्द यांच्या समोर शब्द आहेत. हा परत नाही जाणार मी तुला सोडून. हां माझं काम आहे, मी निघतो. मी आता आज तुम्हाला म्हटलं ना माझी मीटिंग. म्हणजे किती घाई आहे. मी फक्त पाणी प्यायला म्हणून थांबलो होतो आणि आतापर्यंत गेलो असतो इथनं. मी पटकन जातो. माझे काम आहे ते फक्त काम करून. अरे ऋषी मला पण एक अर्जंट काम आहे. आता आठवलं मला, एकदम आठवलं. मी जाऊ नये तो लगेच. चल आपण एकत्र जाऊ. राहणार आता काय काय काय. मी आता आलात ना इकडे, लगेच चाललाय कुठे? नाही हे बघा, तुमचं जे काही काम असेल ना ते नंतर करा. आपल्याला आता महत्वाचं बिझनेस तर बोलायचं आहे. बिझनेस तर आहे, कामाचं आहे. बघ तू नेहमी असं करतोस. हे कामाचं सगळं सोडून तुला आधी मैत्री दिसते. बघ मी पण आता जातोय की नाही कामाला, तू पण जा कामाला. आपण रात्री भेटू, मी स्वतः तुला फोन करतो. काम म्हटलं की आलं नको, मैत्री म्हटली की चल चल आधी काम कर बघू. मला लेट होतं. मला ठीक आहे ऋषी, चालेल. हे काम आहे ना मी नंतर करतो. नंतर हे काम करतो नक्की. चल येतो, चला येतो. मी लेट होते, चला.
चला राणा था आज जाऊ राणा था चला बसा बर एक मिनट मी पानी घेऊन येतो पेदा खाली है ऋषी हा अबीर कशासाठी आलते इकडं तो काही नाही ते दादाचे काही फोटोज होते ते देण्यासाठी आला होता अच्छा पर मला एक सांग काय वाटत तुला या अबीर बद्दल म्हणजे माणूस म्हणून कसा वाटतो काय माहिती का पण मला त्याचं बोलणं वागणं थोडं संशयास्पदच वाटतं म्हणजे असं वाटत की तो काहीतरी लपवतोय माझ्यापासून अरे अरे राणा कसा आहेस मी मस्त कशी आहेस घरी सगळे बरे आहेत ना बरे मी काही आणू का तुला चहा चहा आणू नाही चहा नको मी येताना घेऊनच आलोय मला काही लागलं तर सांग ना मी आहे हो बर राणा आता कामाबद्दल बोलायचं मला ते म्हणजे असं की आपण लवकरात लवकर आणखी काही स्कूल्सला कॉन्टॅक्ट करूया आणि त्यांच्याकडून हे युनिफॉर्मचं कॉन्ट्रॅक्ट मिळवूया नाही म्हणजे कसं होईल आपल्याला बल्क मध्ये एकदा ऑर्डर आली की ते आपल्यालाच फायद्याचं पडेल ना आपली लेबर कॉस्ट थोडी कमी होईल आणि बल्क मध्ये असल्यामुळे प्रॉफिट पण जरा जास्तच मिळेल बरोबर तू आता हे जे काय बोलू राहिला ते कॅल्क्युलेट करूनच बोलू राहिला ना प्रॉफिट तर होणार ठीक आहे मला तुझ्या बोलण्यावर नाही एवढंच लक्षात येते की मला आता लवकरात लवकर कामाला लागलं पाहिजे युअर करेक्ट तेच तेच म्हणायचं मला की मी एक लिस्ट बनवली आपल्या शहरामधल्या शाळांची आणि ती लिस्ट मी तीन पार्ट मध्ये डिवाइड केली बर काही शाळांमध्ये पिचिंग करता मी जाईन काही शाळांमध्ये तुम्ही जा आणि काही शाळांमध्ये मकरंद भाऊजी जातील बर चालत बर थांबा मी आलो ती लिस्ट घेऊन येतो हा ये ये हॅलो सर बोला ना तू उद्यापासून कामावर यायचं नाही काय काय झालं काय काय काही प्रॉब्लेम झालाय नुसताच प्रॉब्लेम नाही खूप मोठा प्रॉब्लेम झाला राणा नावाचा गुंड तुला शोध स्टुडिओ पर्यंत आला होता काय हो नुसताच शोधत नव्हता तुला मारण्याची भाषा करत होता हातात चाकू घेऊन आला होता तू कुठेही दिसलास ना तिथे तो ठार मारणार आहे तुला अशी धमकी देऊन गेला तू आता इथे अजिबात येऊ नकोस जमल्यास नाशिक सोडून बाहेर जा नाहीतर तो तुला जिवंत सोडणार नाही हॅलो हॅलो ऐकलंस का अबीर हा 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 चल फोन ठेवतो आता मी ठीक आहे सर काय रे कोणाचा फोन होता स्टुडिओ मधून ओंकार सरांचा फोन होता तो राणा तिकडे पण जाऊन आलाय तिकडे पण राडा करून आलाय काय तो म्हणाला अबीरला बघता क्षणी त्याचा जीव घेणार आहे म्हणून धमकी देऊन आलाय
आणि धमकीला घाबरून मला काढून टाकलंय कामावर. हेच हेच म्हणत होतो मी, वेदाचा विचार सोडून दे म्हणून. पण नाही, तू माझ्याकडे दुर्लक्ष केलंस आणि आता बघ हे सगळं काय होऊन बसलंय ते. अजून काही झालेलं नाही पण आता होईल. म्हणजे त्या वेदामुळे माझं घर गेलं, माझा स्टुडिओ गेला, माझी बायको, माझी मुलं सगळं गेलं. आता नवीन जॉब पण गेला. ती मस्त त्या लंबू बरोबर तिकडे मजा मारते. ते माझ्या बरोबर घडलं ते तिच्या बरोबर पण घडायला हवं. मी ते करेन. तिला सुद्धा माझ्या इतकंच भोगावं लागेल, माझ्यापेक्षा जास्त भोगावं लागेल. म्हणजे तू ऐकणार नाही, तुझ्या मनात जे तेच तुला करायचं ना. ठीक आहे, कर, तुला हवं असेल. पण मग नंतर होणाऱ्या परिणामांचा सामना करायला सुद्धा तयार. मुक्ता, कशी वाटली चेन? छान आहे खरंच. तुला सांगतो, मला खूप आनंद झाला आपण तुझे सगळे दागिने परत घेतल्याबद्दल. काय दागिन्यांशिवाय घरच्या लक्ष्मीला शोभा नाही हो. खरंय बाबा. बर बाबा, माझ्याकडे जे पैसे होते त्यातून मी दुकानाचं भाडं वगैरे भरलेलं आहे आणि काही पैसे उरलेले त्यातून पब्लिसिटी डिझाईन आणि साईन बोर्ड बनवायला दिलेत. अरे काही गरज होती का एवढा फुकटचा खर्च करायची? आई हो, खर्च फुकट नाही जाता. कारण का साईन बोर्ड मुळे कस्टमर्सना आपल्या दुकानाबद्दल कळतं आणि लोक आपल्याकडे वस्तू विकत घ्यायला येतात. करेक्ट आई, आपण जे दुकान घेतलंय ते दुकान इंडिपेंडेंटली फक्त आपलं नाहीये, त्या दुकानातली थोडी जागा आपल्याला फक्त भाड्याने दिली आहे. अशा वेळेला ना ऍड्रेस चुकायचा 100% चान्स असतो. नाही, लोक शोधत राहतात ना की हे दुकान का ते दुकान. अशा वेळेला हे साईन बोर्ड उपयोगी पडतात आणि आपल्या दुकानाची पब्लिसिटी पण होते. काय बरोबर बोलतायत दोघ. बरं संकेत, मला सांग, ओपनिंग सेरेमनीला कुणाकुणाला बोलवायचं? काय तू काही विचार केलास, ठरवलंयस काही? हो बाबा, मला असं वाटतं की आपल्या दुकानाच्या ओपनिंगचं पहिलं निमंत्रण मी मुक्ताच्या बाबांना देणार आहे. ते आपल्या घरी आले होते तेव्हा मुक्ताचे दागिने आपण विकायला काढलेत हे त्यांना कळलं. तेव्हा ते काही बोलले नाहीत पण त्यांना वाईट वाटलं असेल हे मला जाणवलं. आता आपण मुक्तासाठी नवीन दागिनेही घेतलेत, आपण नवीन दुकान सुरूही करतोय हे ऐकून त्यांना खरंच खूप बरं वाटेल. हो ना मुक्ता? हो, खूप छान खूप छान, मला आवडला हा विचार. बरं, तसंच नातलग वगैरे कोण कोण बोलवायचे काय नाही त्याची यादी करावी लागेल. कोणाकोणाला बोलवणार? मी काही नातेवाईकांना बोलवणार आहे, अगदी सगळ्या नातेवाईकांना नाही. अहो, आपल्याला समीर भाऊजी आणि ऋषीला सुद्धा बोलवावं लागेल. मुक्ता, म्हणजे बघ, मी आता जरा स्पष्टच बोलतो. मला असं वाटतं की आपण समीर दादा आणि ऋषीला दुकानाच्या ओपनिंगला बोलवायला नको. म्हणजे बघ ना, जेव्हा मला गरज होती तेव्हा मी त्यांच्याकडे मदत मागायला गेलो तेव्हा त्यांनी सरळ सरळ पाठ फिरवली. अगं तर मला असं वाटतंय की नको. हो, पण मला काय वाटतं, त्यावेळी जर त्यांची अवस्था ही तुमच्यासारखीच असेल तर ते दोघं तरी काय करतील? म्हणजे आपल्याला त्यांची बाजू सुद्धा समजून घ्यायला हवी ना. आणि मुळात विषय इथे समीर भाऊजी किंवा ऋषीचा नाहीये, त्यांच्या घरी माझ्याही बहिणी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला त्यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबालाही बोलवायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं आई बाबा? अगदी बरोबर आहे तुझं बेटा. काय असतं, अरे वेळेला कोणी आपल्याला मदत नाही केली म्हणून नंतर त्याला न बोलावणं किंवा न बोलणं हे बरोबर नाही बेटा. सगळ्यांना बोलाव. हो संकेत, अरे त्यांच्या दोघांच्या पण काहीतरी अडचणी असतील ना, म्हणून ते तुला मदत करू शकले नसते. बरं बरं, ठीक आहे,
मुक्ता आपण समीर दादा आणि ऋषीला दुकानाच्या ओपनिंगला बोलवूया. हा आता कसं बोलला, अरे नवीन काहीतरी करायला जातोय आयुष्यामध्ये. सगळ्यांच्या शुभेच्छांची सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्याला. काय संपत भाऊजी, कोणाला पत्र लिहित आहे? पत्र हे असं लिहितात मग, माझ्या कंपनीचं नाव काय ठेवावं याचा विचार करतोय. ठेवायचं लोकांनी ठेवायच्या आधी तुम्हीच कंपनीला नाव ठेवा. काय नाही काय म्हणतो भाऊजी, तुम्ही आत्ता नाव काय ठेवायचा हा विचार करताय म्हणजे तुम्ही अजून कंपनी रजिस्टर नाही केली काय? सारखे आपल्याला बोलायचे मला पैसे द्या बिझनेस करायचे, पैसे द्या बिझनेस करायचे, अजून कंपनी नाही रजिस्टर केली यांनी. आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचा म्हटल्यावर रजिस्टर कंपनी लागते हे काय म्हणजे मी सांगायला नको, माहितीच असेल तुम्हाला. दखल आता माझ्यावरच दखल म्हणजे. अरे एखादी कंपनी रजिस्टर करायला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे तरी दिलेत का तुम्ही मला? मी आता ठरवलंय, जोपर्यंत माझ्याकडे पुरेसे पैसे येत नाही तोपर्यंत मी ऑलरेडी रजिस्टर असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या नावाने व्यवहार करेन. मग माझ्याकडे पैसे आले की मी माझी स्वतःची कंपनी रजिस्टर करेन. अरे आता तू एकटा नाहीये, आपण चौघ आहे आणि आपण एकत्र आहे. अरे आपण काय पण करू, फुल जोर लावू. काय केतर दादा मग? नाही राणा दादा, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण मला काय वाटतंय आपण या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी मशिनरी विकत घ्यायला पाहिजे. हे म्हणजे कसं आहे, आपलं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट मिळेल आपल्याला. एक एक मिनिट ऋषी, मला काय वाटतं माहिती का, त्या शाळेने तुला फक्त शब्द दिलाय. काय ना, त्याने कागदोपत्री तुला कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाहीये, त्यामुळे तू आता ही जेवढी घाई करतोयस ना ती करू नकोस. काय असतं माहिती का, घाई घाईत घेतलेले निर्णय हे बिझनेससाठी आणि स्वतःसाठी कधीही चांगले नसतात. नाही भाऊजी, हे बघा मी ऑलरेडी काही शाळांसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलो, त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्याचा काही प्रश्न येतच नाही. पण मला एक सांगा, मी मशिनरी विकत घेऊ नये असं तुम्हाला काय वाटतंय? कारण मला तुझ्यासोबत असलेल्या माणसांवर विश्वास नाही. भाऊजी नाही काय, घरात बसून फुकटचे सल्ले देणं खूप सोपं आहे. नाही मी पण हेच केलं आधी आणि माझ्या तोंडाची वाफ वाया घालवली. पण आता ना मी घराबाहेर पडलो, मेहनत केली तेव्हा मला कळलं की हे काम करणं आहे ना ते खूप कठीण. तुम्ही पण जरा घराबाहेर पडा आणि फुकटचे सल्ले देणं बंद. ए केदार, घराबाहेर पडून काम करण्याच्या गोष्टी तू माझ्या समोर करू नकोस. मी जर का ठरवलं ना तर तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट मिळवून आणू देऊ शकतो, त्यामुळे तू मला चॅलेंज करू नकोस. अमोल भाऊजी नाही ठीक आहे भाऊजी, तुम्हाला काय आम्ही कोणी चॅलेंज करणार नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही घरी बसून राहण्यापेक्षा आम्हाला मदत म्हणून एक काम कराल का नाही? तू बोलून तर बघ. आता दादा जसं आमच्या नकळत शाळांमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट मिळून आला तसं तुम्हीही करा. तुम्हाला प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे मी 5% कमिशन देईन. 5%? का नाही, बिलकुल मी काम करतो, मी उद्याच्या उद्या त्या सगळ्या शाळांना भेट द्यायला जातो. चल लागतो मी कामाला. लावा लावा जोर लावा. हो अरे ऋषी मी काय म्हणतो म्हणजे आपल्या घरात एवढी टॅलेंटेड आणि शिकलेली पोरगी आपली वेदा,
आपण तिला पण एखादी जबाबदारी देऊ ना, म्हणजे आपलाच कामाचा लोड थोडा कमी होईल काय. अरे बरोबर आहे, करेक्ट आहे. नाही राणा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते काम करा ना दादा आणि भाऊजी, मला तुम्ही ज्या शाळांचे कॉन्टॅक्ट मिळवून आलाय त्याची लिस्ट द्या ना. अरे इकडेच आहे. घ्या. रेडी पण आहे. मग काय बरं यार, तुम्ही सुपर फास्ट आहात. बरं वेदा, या वहीमध्ये मला ज्या कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यात त्यांची सगळी लिस्ट आहे, आणि आता दादा आणि भाऊजींनी पण जी लिस्ट दिली तर ते लिस्ट कंबाईन कर आणि एक मोठी लिस्ट बन, आणि त्या लिस्टची एक डिजिटल फॉर्मॅट मध्ये बॅकअप घेऊन ठेव. बर ऐका, आता माल कुठे पोहोचवायचा, कधी पोहोचवायचा, तर ते सगळं तुम्ही वेदाशी कोऑर्डिनेट करा. ते सगळं तुम्हाला आता वेदा सांगेल. चालेल चालेल. वेदा क्या? हा ऋषी, तू बिलकुल लोड घेऊ नको. मी काय करतो, मी अख्खा नाशिकच पिंजून काढतो आता, आणि नाशिकातल्या प्रत्येक शाळेत जाऊन एक व्हिजिट देऊन येतो. ऋषी ठीक आहे. ठीक आहे. हा चाकू आहे. चाकू? हा चाकू तुझ्या उशाशी ठेव, म्हणजे पुन्हा जर का काही संशयास्पद जाणवलं तर तुला लगेच ऍक्शन घेता येईल. ओके. आणि काही लागलं तर लगेच मला आवाज दे. हो सांगतो. हा वेदा. काय रे नाना, जे तुझ्यासारख्या माणसाच्या हातात चाकू वगैरे? काय सांगू राणा दादा, अहो काय ना, आम्हाला सारखा कोणीतरी फोन करून त्रास देत. सारखा फोन करणार आणि फोन उचलला ना की काही बोलणार नाही, लगेच कट करणार. काय आधी वाटलं आम्हाला की कोणीतरी फोन करून म्हणजे गंमत वगैरे करताय की काय, पण नंतर तो त्रास वाढायला लागला. सारखा फोन करणार, सारखा फोन करणार. मी म्हंटल ही व्यक्ती कोण आहे, जरा या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे, म्हणून तो आपला कॉलर आय डीवाला फोन घेऊन आलो नवीन. आणि काय माहिती का, फोन आणल्या आणल्या लगेच अचानक त्याचा फोन येणं बंद झाला. मला काय वाटतं माहिती का, आमच्याच घरातलं कोणीतरी आहे ज्याने त्या व्यक्तीला सांगितलं असा माहिती. नाहीतर इतकी खाजगी गोष्ट त्या व्यक्तीला कशी कळेल. आणि आता काल बरोबर जी गोष्ट, मी आणि वेदा झोपलो होतो इथे, तर कोणीतरी खिडकीतून डोकावत होत, काहीतरी आवाज झाला आणि आम्हाला जाग आली. मी धावलो त्या व्यक्तीच्या मागे, पण काय पळून गेला तो. नाही पण एक गोष्ट आहे ऋषी, हा खिडकीतून डोकावणार आणि सारखा का फोन करणारा माणूस एकच असणार, कन्फर्म. मला एक सांग, तू तुला त्या माणसाचा चेहरा दिसला का? नाही ना राणादा, काही इतका अंधार होता की काहीच दिसलं नाही, आणि त्याला पकडेपर्यंत तो पसार झाला होता. असं का? ठीक आहे ना, तू बिलकुल लोड घेऊ नको. आता मी त्या माणसाला शोधूनच काढतो. काय? हो तुम्ही त्याला बघितलं पण नाहीये, त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला, शोधणार कसं? अरे हो बरोबर आहे ना. मला असं म्हणायचं होतं का, मी तुम्हाला दोघांना जास्त टाइम टेन्शन मध्ये नाही ना बघू शकत, म्हणून मी म्हणलं की आपण दोघं मिळून शोधू त्याला आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ. मी जरा आलोच. Yeah.
आई काय रे हे संपत्च्या बिझनेस साठी थोडे पैसे बँकेतून काढलेत मी तू तुझ्या हातून दे त्याला जावे बापू ओ जावे बापू हे बघा समीरने तुमच्या व्यवसायासाठी पैसे आणले नाही पण लगेच नाही देणार बरं मी देवा पुढे आधी ठेवायचे मग घ्यायचं गुड डे तुझ्या नवऱ्याने तुला अजून टच नाही केला ना विचार कर ना विचार कर ना तो तुला टच न करता वर ढगात जाणार लंपू ढगात जाणार बरं वाटेल का ते नाही ना ठीक आहे माझ्याकडे एक ऑप्शन आहे म्हणजे मी राणाला पण काही नाही करणार आणि तुझ्या नवऱ्यालाही काही नाही करणार पण तू त्याला सोड आणि माझ्याकडे ये आपण मस्त सुखाने संसार करू हा वेदा ऐक माझं माझ्याकडे ये माझं ना लज वाटते माझी कधी काही तुझ्या प्रेमात पडले ना याची लाज वाटते मला घाणेरड स्वप्न रंजन करणं थांबव कारण ना प्रत्यक्षात तसं काहीच घडणार नाही आणि राणा आणि ऋषीच तू काहीच वाईट करू शकणार नाही कारण मला माहित आहे तुला फक्त बोलता येत प्रत्यक्षात तू काहीच करू शकत नाही त्यामुळे मी सांगते ते शांतपणे ऐक घाणेरडी स्वप्न बघणं बंद कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा नाहीतर परिणाम वाईट होतील हे बघ भात वाढू थांबा मी बघते हॅलो कोण बोलत वर्षा बोलते मला समीरशी थोडस महत्वाचं बोलायचं आहे त्याला कोण दे हॅलो हॅलो समीर नीट आहे पुढच्या 4 दिवसात विक्रांत इथे येतो तो इथे आल्यावर माझा अकाउंट चेक करेल आणि जर का त्याला डाऊट आला तर खूप प्रॉब्लेम होईल तुम्ही मागे तुला म्हटलं होतं की जर तशी वेळ आली तर तुला दिलेले पैसे मी परत मागून घेईन ती वेळ आली आहे हे बघ मी तुला दिलेल्या पैशांची मला खूप गरज आहे आता प्लीज ते पैसे तुम्हाला लवकरात लवकर परत करशील हॅलो समीर हो हो मी तुझे पैसे लवकरात लवकर परत करतो पण लक्षात ठेव तुझ्याकडे फक्त 4 दिवस हो हो मी करतो काय तरी ठेवते फक्त कशी आहेस
कशी आहेस? मी बरी. बसा ना. हे संकेत, मुक्ता हा जोड्याने आलात. घरी सगळं व्यवस्थित ना? हो हो केदार दादा, सगळं सगळं व्यवस्थित आहे. खर तर आम्ही दोघं एक आनंदाची बातमी द्यायला इथे आलो. मी माझ्या बिझनेस साठी लवकरच एक दुकान सुरू करतो. अरे वा. आणि त्या दुकानाच्या ओपनिंगचंच इन्व्हिटेशन द्यायला आम्ही इथे आलो. हे त्याचं इन्व्हिटेशन कार्ड. दुकानाच्या ओपनिंगला नक्की यायचा. काय वेदा येणार ना? नक्की येणार, आम्ही सगळे येणार. पण तुमच्या दोघांचंही अभिनंदन. थँक्यू थँक्यू. अरे संकेत, तू या दुकानात नक्की कसला बिझनेस करतोयस? अमोल भाऊजी, मी पूर्वी इलेक्ट्रॉनिक वस्तू दारोदारी जाऊन विकायचो, म्हणजे डोअर टू डोअर मार्केटिंग करायचो. आता त्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू मी स्वतःच्या दुकानात बसून विकणार, एवढंच. अच्छा, म्हणजे जे काम तू आधी करत होतास तेच काम तू आता दुकानात बसून करणार. केदार, आपल्याकडे कसा तो दूधवाला घरोघरी जाऊन दूध विकायचा, त्याने काय केलं माहितीये? त्याने तसं दूध विकणं सोडून स्वतःची डेअरी टाकली आणि विकतो काय? दूधच. याचही तसंच आहे. मुक्ता, मला ना बोलायचंय तुझ्याशी. आलेच. तुम्ही आता जे काही बोललात ना संकेत ना, त्याच उत्तर मी योग्य वेळ आली की योग्य ते देईनच. अरे याला काय किंवा मला काय, आम्हाला काय म्हणायचं होतं की तू जे आधी करत होतास ते सध्या दुकानात बसून करणार, म्हणजे इलेक्ट्रॉनिक आयटम्सच विकणार ना. आणि आपल्या आजूबाजूला असंख्य दुकान आहेत रे हेच आयटम विकणारे. आणि आता ऑनलाईन पण मिळतात, म्हणजे ऑर्डर केली की लगेच घरपोच. कॉम्पिटिशन खूप आहे. दुसरं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. हो, तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे केदार दादा. काळ बदलला आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. पण कसं आहे, ज्या गोष्टी मी बेटर विकू शकतो त्याच मी पुढे विकण्याचं ठरवलेलं आहे दुकानात. कसं आहे, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. आणि नुसतं घरी बसून राहण्यापेक्षा सध्या चार पैसे घरात आणणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. एक एक संकेत, तुला नक्की काय म्हणायचंय? नक्की यायचा दुकानाच्या ओपनिंगला दोघांनी पण. वा 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 संकेत, कॉंग्रॅच्युलेशन. तुझ्या मनात जे होत ते तू करून दाखवलंस. थँक्यू थँक्यू समीर दादा. हा नाही, मी काय म्हणते ते काय कोणतरी तुला ते चेन का काय मार्केटिंग मध्ये फसवलं म्हणे? हा असं ऐकलं बाई मी. हो दाखू, फसवलं मला. आता काय, माझी वेळ तेव्हा वाईट सुरू होती, काय करणार? अरे तसं नाही, फक्त वेळच वाईट असते असं नाही बरं, माणसं सुद्धा चुकतात. म्हणजे त्या राणाचं घे आता. काही त्याने कुठलाही व्यवसाय करायला घेऊ दे, नाही तर दुसरं कुणीतरी त्याला काम देऊ दे. ते कधीच पूर्ण होणार नाही. तर काळ्या दगडावरची रेग माजरी बी काही अनुभव आहे असा म्हणून सांगते. हे हो ये ना, आत ये. हाँ,
झालं ताई? तू वेदाच्या घरी गेली होतीस ना? हो ताई, तो अबीर परत आलाय आपल्या वेदाच्या आयुष्यात आणि त्याने पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली आहे ग. मला वेदाची खूप काळजी वाटते ग. आपल्याला काहीतरी करायला हवं ताई. आता संकेत मध्ये बराच बदल दिसतोय. हो तसे अजून पूर्णपणे बदललेले नाहीये, पण हा हळूहळू का होईना बदलतात स्वतःला. पण त्यांच्या वागण्यातून प्रामाणिकपणे दिसतंय की त्यांना बदलायचंय म्हणून. काय चाललंय दोघी बहिणीच खुसूर फुसूर? हा नाही, आम्ही असंच बोलत होतो. मुक्ता, जगड्यातली चेन छान आहे ग, कधी केली? नाही केली नाही, यांनी दिली बनव. बाई आजकालच्या नवऱ्याच काही सांगतच येत नाही बाई. एवढं तेवढं काही झालं की बायकोला गिफ्ट देतात. बाई असू दे असू दे, चांगली काय ओवी चुगल्या करत होतीस माझ्या माझ्या समोर तरी खोर बाई. हा असं नाही ग, म्हणजे माझं कुठं चुकतंय ते मला कळेल ना. अहो नाही, मी काय चुगल्या नव्हते करत, मी आम्ही सहज गप्पा मारत होतो. होय बोला बोला बोला, हा तुम्ही असंच बोला, सहज बोला. माझ्या म्हातारीची कशाला बी अडचण, मी जाते. हा बोला. मुक्ता, मी काय म्हणतो आपण निघूया का आता? का? अरे आत्ताच आलात ना, एवढ्या लवकर जायची काय घाई आहे? हा मी म्हणतोय जेवूनच जा. हा मी पण तेच म्हणत होते. मुक्ता आता तुम्ही आलाय तर घाई नका करू, जेवूनच जा. काय ग ओविताई, आम्ही खरंच जेवायला थांबलो असतो, बघा ना एवढी एवढी आमंत्रण द्यायची आणि परत दुकानाची पण बरीच काम बाकी येतो. हो ताई येतो आम्ही. बर ठीक आहे. बर काय लागलं तर सांग मला. हो अरे मुक्ता आणि संकेत, वा वा वा. अरे संपत दादा बरं झालं अगदी वेळेत आलात तुम्ही, आम्ही निघणार आणि तुम्ही भेटला ते खरंच बरं झालं. का रे? म्हणजे मी माझ्या बिझनेस साठी लवकरच एक नवीन दुकान सुरू करतोय, तुम्ही पण यायचं ना दुकानाच्या ओपनिंगला? येईन ना, येईन नक्की येईन. आपण माझी वाट बघत बसू नका. नाही म्हणजे माझी वाट बघत बसलो आणि कार्यक्रम थांबवून ठेवल काय, मी पण सध्या खूप बिझी आहे ना. बरं तू आलास तर मग तुला सुद्धा मी माझ्या या नव्या बिझनेसचं कार्ड देऊन टाकतो, हे घे. अरे वा खूप मस्त कार्ड आहे हो, खूप महागड वाटतंय, काय कॉस्ट असेल याची? आहे म्हणजे तसं श्रीमंत लोकांना द्यायलाच बनवलंय, पण तुलाही देतोय. साधारण 15 रुपयाचं असेल एक कार्ड. 15 रुपयाचं एक कार्ड? अहो म्हणजे महागच आहे की? आता तुझ्यासाठी असूच शकतं. माझ्यासाठी नाहीये का, आता मी 1 लाख मध्ये कमवणार आहे पुढे, तर 15 रुपये नथिंग आहे माझ्यासाठी. हो ते काही असू दे, तुम्ही दुकानाच्या ओपनिंगला नक्की या. बरं समीर दादा, ओविता येतो आता आणि नेक्स्ट टाइम आम्ही जेवून जाऊ. हो नक्की येतो ताई. हो या भाऊजी येतो. काळजी घे ग. हो ताई. आणि तुम्ही पण हिची काळजी घ्या. हो ताई येते. हसते तू? हसते मावशीकडे बघून हसते हो ना? झपाटे देऊ का तुला? हो ते डिपार्टमेंट तुझ्या आईच आहे.
मावशीलाच देऊया झपाटे हा. बघितलं ना पिल्लू, आई ना ऍक्शन क्वीन आहे तुझी. ऍक्शन दाखवूया तिला. ए आबा, ते छत्री आणि जोळी जरा आत ठेवता. काय म्हणतायत गोदाताई, झोपतायत की नाही? झोपायचं नाहीये. बरे बघे, तू पण जरा आराम कर, लवकर लवकर झोपा जरा. उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून द्या, संकेतरावांच्या दुकानाच्या ओपनिंगला जायचंय ना. हो, मी पण जरा पडतो. बाबा, म्हणजे अनायसे आपण संकेतकडे जातोय तर ओवी आणि ऋषीकडे पण जायचं का? नाही नको नको, तिकडे नको आता. का काय, मी तर नुकताच जाऊन आलोय दोघींकडे. सारखं सारखं जाणं बरं दिसत नाही. पण मग मुक्ता आणि संकेतने आग्रह केला की आजच्या दिवशी आमच्याकडेच राहा. मग आपण काय कारण देणार? काय कारण द्यायचं म्हणजे सांगाय का, आपली गोदा लहान आहे आणि लहान बाळाला घेऊन बाहेर राहू नये, एवढं कारण पुरेस आहे परत यायला. निघायचं, थांबायचं नाही तिकडे.